तुमचं आमच्या चॅनलवरती त्याचं नाव आहे साखरची माणसं. तर आम्ही इंस्टावरती पण व्हिडिओ काढतो. तर बरेच जणांची अशी कमेंट येते की मी कमेंट वाचते, खूप साऱ्या कमेंट येतात पण त्यातल्या आम्ही काही निवडून घेतल्यात, त्यातल्या मी काही वाचते दोन तीन. तर ताई तुमच्या नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवाना ही पहिली कमेंट आहे. दुसरी अशी आहे की दादांना तुम्ही व्हिडिओमध्ये का नाही घेत. तिसरी अशी आहे ताई तुमच्यासोबत तुमचे मिस्टर व्हिडिओमध्ये का येत नाहीत, तर त्याचं कारण रुपाली सांगते. तर ते व्हिडिओमध्ये का नाही येत त्याचं कारण असं आहे की ते सकाळचे 6 ड्युटीवरती जातात आणि संध्याकाळच्या 4:30 वाजेपर्यंत येतात. मग त्यांचं जेवण त्याच्यामध्ये त्यांचा टाईम निघून जातो. आता कामावरून आल्या चला आमच्या व्हिडिओमध्ये असं तर म्हणू शकत नाही. त्यांना जेवण, त्यांना थोडासा आराम, सकाळी 5 उठल्यानंतर थोडासा आराम तर साहजिकच आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं जेवण करतात, जेवल्यावर आराम करतात. आराम करता 6:00 मग 6 कधी व्हिडिओमध्ये बोलवायचं त्यांना. आणि ते थोडेसे लाजाळू असल्यामुळे ते व्हिडिओमध्ये येत नाहीत आणि मग आपल्याला पण नाही बोलू म्हणजे कधी आले तरी आपल्याला त्यांचं टाइम ते शेड्यूल बघून आपल्याला पण त्यांना घेऊशी नाही वाटत की जाऊ दे नको, आले दमून भागून आले थकून आले तर त्यांना आराम करू द्या. त्याच्यामुळं ते व्हिडिओमध्ये येत नाही. आणि नंतर सुट्टीच्या दिवशी जरी म्हटलं तरी ते इतके लाजळवेत ना, लाजळ तर ते येत नाहीत व्हिडिओमध्ये, येत नाहीत. आणि ते फक्त सपोर्ट करतात की तुला काढायचंय तू काढ मला काय व्हिडिओमध्ये घेऊ नको, नाही तुझे व्हिडिओ काढणं मी बंद करेन. मला जर व्हिडिओमध्ये घेतलं तर आम्ही त्याच्यामुळे आम्ही एकदम त्यांना फोर्स पण नाही करत तुम्ही याच व्हिडिओमध्ये. आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायची अशी तुमची इच्छा आहे तर लवकरच मी त्यांच्यासोबत एक व्हिडिओ काढणार आहे, कारण ताई गुपचूप व्हिडिओ काढतील. आता लवकरच एक हे काय ताई लवकरच त्यांचा बर्थडे, मग त्या बर्थडेच्या वेळेस मी गुपचूप त्यांचा व्हिडिओ काढेन, फोटो पण बघायला भेटतील. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? आणि आम्ही इंस्टावर जास्त लाईव्ह असतो, तिथे जास्त ॲक्टिव्ह असतो, तर तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.